कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क आजपासून येत्या 30 सप्टेंबरपर्यंत माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयानं तशी अधिसूचना जारी केली आहे. या सवलतीमुळे वस्त्रोद्योगातल्या विविध घटकांना आणि ग्राहकांना दिलासा मिळू शकणार आहे. तसंच तयार कपड्यांच्या निर्यातीलाही याचा फायदा होऊ शकेल. याआधी कापसाच्या आयातीवर 5% सीमाशुल्क आणि 5% कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर लावला जात असे.